साधं वरण आपण नेहमीच करतो, प्रत्येकाच्या घरोघरी केले जाते, परंतु मी तुम्हाला दोन प्रकार वरणाच्या पद्धती सांगणार आहे. चला आपण बघू. किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला दोन प्रकारचे वरण दाखवणार आहे. आपण जेवणाच्या ताटामध्ये साधं वरण नेहमीच करतो, परंतु साधं वरण कसं आहे, बरेच जणांना साधं वरण आवडत नाही, पण त्याच वरणाला जर आपण वेगळ्या प्रकारचा जर लुक दिला तर जेवणाची चव वाढते. अशाच प्रकारची मी तुम्हाला आज रेसिपी सांगणार आहे. चला पटकन व्हिडिओला सुरुवात करू. फोडणीचं वरणाचा पहिला प्रकार, इथे तुरीची डाळ एक वाटी घेतलेली आहे, त्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि नंतर परत पाणी टाकायचं, म्हणजे डाळीच्या वर पाणी असायला हवं. आणि कुकरच्या शिट्ट्या आपल्याला चार करून घ्यायच्या आहे. आपलं वरण शिजवलेलं आहे आणि नंतर ते आपल्याला घोटून घ्यायचं आहे रईच्या साह्याने. अतिशय प्लेन असं आपल्याला वरण घोटून घ्यायचं आहे. वरण घोटून झाल्यानंतर त्यामध्ये एक कांदा टाकायचा बारीक चिरून, नंतर कोथिंबीर टाकायचं आपल्याला आणि थोड्या मिरच्या. आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि वाटेल तसं आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. इथे एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि सगळं आपल्याला 5 मिनटं आपल्याला पूर्ण उकळून घ्यायचं आहे मिडियम आचेवर, म्हणजे कांद्याचा त्याचा गर पूर्ण त्या वरणामध्ये उतरायला हवा असं आपल्याला, म्हणून आपल्याला उकळून घ्यायचं आहे. आणि मिडियम आचेवरच आपल्याला 5 मिनटं चांगलं उकळून घ्यायचं आहे. बघा आपल्या वरणाला उकळी छान फुटलेली आहे. अशा प्रकारे उकळून झाल्यानंतर आपल्याला नंतर फोडणीचं तेल करायचं आहे. एका पॉटमध्ये मी तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला धणे घ्यायचे आणि ते टाकायचं आणि मिरच्या टाकायच्या लाल 2 ते 3. आणि पूर्ण तळतळ झालं किंवा मिरच्या लालसर झाल्या की ते फोडणी आपल्याला त्या वरणामध्ये टाकायची आहे. वरणाला फोडणी टाकल्यानंतर आपल्याला हे वरण परत आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे. गॅसवर ठेवल्यानंतर आपल्याला 2 मिनटं उकळायचं असं वरण तुम्ही नक्की करून बघा. आणि तुरीचा उगर वास येतो म्हणून त्यासाठी आपल्याला थोडी साखर टाकायची आहे. दाल मेथी मसाला दुसरा प्रकार, इथे एक वाटी तुरीची डाळ घ्यायची आणि त्याला 2 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. 2 पाण्याने धुवून घेतल्यानंतर परत त्यावर आपल्याला डाळीच्या वर पाणी ठेवायचं आहे. आणि नंतर आपल्याला कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या होऊ द्यायच्या आणि थंड झाल्यावर कुकर काढायचा. आपली डाळ थंड झालेली आहे, नंतर त्याला आपल्याला घोटून घ्यायचं आहे. आपल्याला प्लेन असंच घोटून घ्यायचं आहे वरण. वरण आपलं पूर्ण घोटून झालेलं आहे, बघा व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे. नंतर कढईमध्ये इथे मी 2 चम्मच तूप घेतलेलं आहे, साजूक तूप घ्यायचं आपल्याला. त्यामध्ये आपल्याला एक कांदा टाकायचा आहे. कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आणि नंतर 1/2 चम्मच आपल्याला लसणाची पेस्ट टाकायची. पेस्ट आणि कांदा दोन्ही आपल्याला होऊ द्यायचा आहे. थोडा झाला की नंतर इथे मी एक टमाटर घेतलं आहे, त्याची पेस्ट टाकायची आपल्याला. बाकीचे मसाले टाकायचे, हळद टाकायची, तिखट टाकायचं आपल्याला. नंतर कस्तुरी मेथी टाकायची. सगळं तुपामध्ये आपल्याला चांगलं होऊ द्यायचं आहे, म्हणजे बघा पूर्ण तेल सुटल्यापर्यंत आपल्याला होऊ द्यायचं आहे. नंतर घोटलेलं जे वरण होतं ते वरण आपल्याला टाकायचं. तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर त्यामध्ये थोडं पाणी आपण थोडं टाकू शकतो. आणि आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. शेवटी आपल्याला मसाला टाकायचा आणि कोथिंबीर टाकायचा. अशा प्रकारे 2 प्रकारचे वरण मी तुम्हाला सांगितले आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त खा आणि आनंदी राहा.